मी डॉक्टर काले, मी खाजगी हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट ऑर्थोपेडिक सर्जन आहे. आमच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारचे ऑर्थोपेडिक ऑपरेशन होतात. प्रभाग क्रमांक 3 घोंगडे वस्ती येथे दिनांक 10/1-10/63 पर्यंत काही परिसरात घरी डेंग्यू दृश्य परिस्थिती आढळून आली आहे. घरी मलेरिया, निमोनिया तसेच कॉलरा असलेली मुलं मुली आढळून आले आहेत. घाण पाणी साठवण ठेवलेली पाणी टीप, उघडे असलेले पाणी, पत्र्यावर असलेली टायर ट्यूब, इतर ठिकाणी साचलेल्या पाण्यामध्ये 4-5 दिवसांनी ठेवलेल्या पाण्यामध्ये लहान अळ्या येऊन डासांची उत्पत्तीही होत असते. त्यामुळे मच्छर सारखे चावल्यानंतर डेंग्यू होऊन अनेक बाळ आजारी, ताप, सर्दी, खोकला होऊन गरीब नागरिकांना त्रास होतोय. ऍडमिट करावं लागतंय, 1000 रुपये खर्च होत आहेत. त्यामुळे आरोग्य अधिकारी व आरोग्य विभागातील सर्व खाते प्रमुख कर्मचाऱ्यांनी येऊन सर्व कामं करतायत. त्याबद्दल सर्वांचे आभार मानण्यात आले व महानगरपालिका प्रशासनानं लक्ष द्यावं. शहरात प्रत्येक प्रभागात रोगराई होऊन जनता जनार्दन यांना नाहक त्रास व जीवितहानी, वित्तहानी, आरोग्यास धोका होऊ नये याची प्रशासन प्रमुखांनी दक्षता घ्यावी अशी विनंती करण्यात आली आहे. व दोषी व्यक्तीस कारवाई करण्यात यावी अशी विनंती देखील माजी सभागृह नेते, माजी नगरसेवक सुरेश पाटील यांच्या वतीनं करण्यात आली. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.